अकोला नांदेड महामार्गाच्या कामाचं उद्घाटन होण्यापूर्वीच येथील त्या कामाला तडे गेल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या कामाची तपासणी करूनच हा मार्ग खुला करावा अशी मागणी अजिंक्य मेडशीकर यांनी केली आहे. अकोला नांदेड या जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गाचे काम प्रगतीपथावर झाले असून सध्या स्थिती अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काहींची कामे प्रगतीपथावर आहेत. अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाचं काम 4 पॅकेजमध्ये सुरू आहे. मेडशी ते वाशिम या पॅकेज 2 मध्ये वाशिम मालेगाव मेडशी बायपास कामकाजाचा देखील समावेश. जिल्ह्यातील 99% रस्त्यांचं काम पूर्ण झालंय. काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे धूळ उडाली आहे. परिसरातील शेतांमधील उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक अपघात या परिस्थितीमुळे झाले आहेत. काही शेतकरी वर्गाला जमिनीचा मोबदला योग्य मिळाला नाही तर काहींना कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या. तर काही गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेऊन महामार्गाचे काम पूर्ण केले. मात्र या महामार्गावर मेडशी बायपास मध्ये अकोला नांदेड महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्यामध्ये जमा आहे. शेवटचं काम हे मेडशी येथील बायपासवर उड्डाणपुलाचे काम झाले. काम आटोपून बायपास सुरू होताच 2 दिवस त्यावर वाहने चालली तर अकोला नांदेड रस्त्यावरील मेडशी ब्राह्मणवाडा उड्डाणपुलाचे डांबरीकरणाला तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिक अचंबित झाले आहेत. कारण हे तसेच आहे. कोट्यवधींचा निधी वापरून युद्ध पातळीवर मेहनत करत अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाली. एवढ्या लवकर काही तासातच रस्त्याला कसकाय तडे गेले हे एक कोडच आहे. सदर कामाचा भ्रष्ट झाला किंवा काम लवकर करण्याच्या नादात त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष न दिल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे गावातील व परिसरांच्या नागरिकांमध्ये चर्चा आहे. सदर उड्डाणपुलाचे काम टॉवरमुळे थांबले होते. मागील काही महिन्यात कामाला परवानगी मिळून काम झाले आणि बायपास सुरू झाला आणि 2 दिवसातच डांबर उडून त्याला गड्डा कस काय पडला. महामार्गावरील काम गुणवत्ता विभागांकडून तपासणी करूनच हा महामार्ग सुरू करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर मेडशी बायपास वरील अकोला नांदेड महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामात टावर असल्यामुळे काही दिवस हे उड्डाणपुलाचं काम प्रलंबित राहिलं होतं. मात्र मागील महिन्यात सदर उड्डाणपुलाच्या कामाला परवानगी मिळाली व संबंधित ठेकेदाराने काम लवकरात लवकर गडबडीत पूर्ण करायला नादात काम जसे पाहिजे तसे क्वालिटीचे न करता निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे अवघे 2 दिवस सदर उड्डाणपुलावरून वाहनाची वाहतूक जेव्हा चालली तर सदर उड्डाणपुलाच्या कामाला खड्डे पडले होते. त्यामुळे थातुरमातुर पुन्हा डागडुजी करून पुन्हा हा रस्ता चालू करण्यात येत आहे. तरी आमची अशी मागणी आहे की सदर उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा संबंधित विभागाच्या वतीने तपासूनच नंतर याच्यावरतून वाहतूक सुरळीत करावी जेणेकरून भविष्यात मोठा अपघात किंवा दुर्घटना घडणार नाही. प्रतिनिधी सोहेल पठाण, न्यूज टुडे 24, मेडशी.